चांगलं पाणी मिळावं आणि चांगला लाईट मिळावा याच्याशिवाय जनतेची काही दुसरी मागणी नाही. माझ्यावर बरीच टीका केली जाते की गुलाबराव पाटील मंत्री झाल्यापासून बऱ्यापैकी संपर्कात कमी आहे. मी तर त्यांना हेच सांगतो की तुम्ही पण मंत्री होता, मी पण मंत्री आहे. तुम्ही मंत्री असताना तुमचा संपर्क किती होता अख्ख्या जगाला माहित आहे. कारण की मंत्र्याला ते राज्यमंत्री होते त्यांना तर कॅबिनेटमध्ये बसू दिलं जात नव्हतं. मी तर कॅबिनेट आहे, मला महिन्यातून 20 दिवस कंपल्सरी मुंबईत राहावं लागते. 20 दिवसानंतर 10 दिवस जे भेटतात त्याच्यामध्ये मग मतदारसंघ आहेत, कोणतं गाव आहे, मिटिंग आहे, कलेक्टर ऑफिसची मिटिंग आहे. कलेक्टर ऑफिसच्या लेवलला 156 असे विभाग आहे की तिथे मला कंपल्सरी मिटिंग घ्यावी लागते. त्यामुळे फक्त त्यांच्याकडे टीकेचे आसूड आहे, पण मी लोकांसमोर त्यांच्यावर टीका करायला आलेलो नाही. मी कड्याला कडं लावणारा माणूस आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तुम्ही पण 4.5 वर्ष मंत्री होता, तुम्ही 9 खात्याचे मंत्री होता, तुम्ही पण पालकमंत्री होता, तुमच्याकडे पण गल्ल्याची तिजोरी होती, गल्ल्याची चाबी होती, माझ्याकडेही चाबी आहे. तुम्हाला हिसाब बताव, मैं मेरा हिसाब बताऊ. जर 5 पट त्यांच्यापेक्षा जास्त पैसे नसतील तर गुलाबराव पाटील आमदारकी लढणार नाही, एवढा खात्रीपूर्वक सांगा. रस्त्यांची झाडं विणली, हा गाडोदा पूल केला तर आम्हाला सामाजिक गावं आणि इतर गावं सांगायचे की देखो केवढं मोठं पूल जाय. मला ते शल्य होतं की 11 कोटीचा पूल केला आणि 1100 कोटीचा केला अशा पद्धतीचं चित्र रंगवलं गेलं. पण गाडोदा तुम्ही गेलात, मी पण गेला, केवढं मोठं टेकडं होतं. गाडोद्याला जाताना ते टेकडं पावसाळ्यामध्ये पुरं गारायचं असायचं. गाडी फसली, माझी सुद्धा फसली आहे तिथं. गाऱ्याच्या चाका चाकामध्ये गारा गेला नाही तर काय नाव मग पावसाळ्यात. ते तो रस्ता मी कोरला, तो रस्ता केला, त्याच्यावर आम्ही थांबलो नाही. ज्या भोकर पासून तर जळगाव पर्यंत जायला 1.25 तास लागायचा. आज चलो मेरे साथ बैठ जाओ भोकर में, चला आव्हाना फाट्यावरून बसू, घाला कपडा आणि चला चोपडा. 40 मिनिटात नाही पोहोचलं तर नावाचा गुलाबराव पाटील नाही. अशा पद्धतीचे रस्ते आम्ही केले. आज उत्तर दिलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा गुलाबराव पाटील जे आहेत ते पतिव्रतेचं आव्हान आहेत, चाटा मारण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे, असं त्यांनी आज धरणगावालाच म्हटले पत्रकार. मी त्यांच्यावर टीका केलेलीच नाही आहे. मी त्यांना एकच सांगितलं, आजही तेच बोललो आहे, कड्याला कडं लावा ना. आलं का लक्षामध्ये? कड्याला कडं लावा आणि तुम्ही तुमची काय विकास केली आहे, काय बोंब पाडली मी आणि तुम्ही, हे जरा जनतेच्या समोर येऊ द्या. एक दिवशी जरा दोघं तालुक्यांची बैठक लावू किंवा एखादी सभा लावूया आणि तुम्ही आणि मी आपण एका व्यासपीठावर येऊया. गुलाबला कोणाला काटे आहे आणि कोणाला वास आहे लक्षामध्ये येऊन जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.